स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजवोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये मोठ्या ठिकाण सर्वात महत्त्वाचा मित्रांनो घोटाळा झाला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी धक्कादायक अपडेट मित्रांनो आज आली आहे ती अपडेट तुम्हाला मी आजच्याडमध्ये या ठिकाणी मित्रांनो पुराव्याच्या सहाय्याने संपूर्ण माहिती सांगणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट तुम्हाला सर्वांसाठी जाणून घेणं खूप गरजेचं आहे खूप सारे विद्यार्थी मित्रांनो पोलीस बनण्यासाठी ठिकाणी खूप मेहनत घेत आहे खूप गेम किमतरून प्रॅक्टिस करताय अभ्यास करताय पण जर मित्रांनो इतर जे काही विद्यार्थी असतील ते प्रॅक्टिस न करता अभ्यास न करता फक्त या ठिकाणी मित्रांनो घोटाळा करून जर लागत असेल तर जे काही प्रामाणिक विद्यार्थी आहे त्यांच्यावर आणखीने अन्याय नक्कीच होणार आहे तर त्याचबाबत मित्रांनो आजच्याडून तुम्हाला मी एक महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड करणार आहे आजच मित्रांनो अल्ली ही अपडेट आहे तुम्हाला सर्वांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला मी संपूर्ण अपडेट जी मित्रांनो धक्कादायक बातमी आहे ती बातमी तुम्हाला मी आजच्याडूळमध्ये पुरावाच्या सहाय्याने प्रोव्हाइड करणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे सी मुंबई पोलीस भरतीमध्ये जो काही घोटाळा झाला त्यामध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांची माग ने की पुन्हा नव्या परीक्षा घेतली पाहिजे अशी मागणी विद्यार्थी करता आहे तर यावर मित्रांनो तुमचं काय मत आहे पुन्हा नव्या टिकिनी परीक्षा घेतली पाहिजे की नाही तुमचं जे मत असेल ते तुम्हाला आताच कमेंट मध्ये लिहून पाठवायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की सीपी मुंबईच्या ठिकाणी पुन्हा नव्याने परीक्षा घेतली पाहिजे तर टाईप करा सर सी सीपी मुंबईचं पेपर ठिकाणी पुन्हा नवीन झाले पाहिजे या ठिकाणी पुन्हा नवीन या ठिकाणी परीक्षा घेतली पाहिजे हे तुम्हाला लिहून पाठवायचे आणि जर तुमचं मत असेल की सी पी मुंबईच्या ठिकाणी पुन्हा नवीन पेपर नाही झाला पाहिजे तर टाईप करा सर टीकन सी पी मुंबईचा नवीन पेपर नाही झाला पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकतात आणि याच्युअलमध्ये जी अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला सर्वांसाठी मित्रांनो खूप महत्त्वाची धक्कादायक आहे म्हणून तुम्हाला मी आता प्रूफच्या आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन नसल्यास सर्वांनी तात्काळ ह्या व्हिडिओला लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सर्वांनी आत्ताच खालदील लाल बटनामध्ये क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे पोलीस भरतीविषयी म्हणून सर्वांनी तात्काळ खालद लाल बटनामध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा सपोर्ट आहे की नाही हे जर तुम्हाला दर्शवायचं असेल तर सर्वांनी तात्काळ चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचं सपोर्ट आहे की नाही हेही आपल्याला कळणार आहे प्लसमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेटही फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणून तात्काळ सर्वांनी खालदेल लाल बटनामध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हॅलोफ्रीमध्ये मिळणार आहे आता आपण प्रूप जवळ संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ठिकाणी आले कृपती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो आजच्या अपडेट मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर डेटही चेक करून घ्या कारण खूप सारे विद्यार्थी म्हणते की सारी बातमी जुनी आहे बघा अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस मित्रांनो आज झाली महत्त्वाची बातमी आहे बातमी अशी मित्रांनो लोकमत विभागमध्ये छापून आली महत्त्वाची बातमी आहे की बघा पोलीस भरतीसाठी मित्रांनो बनावट प्रमाणपत्र एकाला मित्रांनो ठिकाणी अटक करण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो सी पी मुंबई पोलीस भरतीमध्ये जो घोड झाला त्याचप्रकारे मित्रांनो इतर महाराष्ट्रामध्ये जे काही पोलीस भरती होत आहे त्यांच्यामध्ये सुद्धा मित्रांनो बनावट प्रमाणपत्र देखील सादर करून मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जॉइनिंग मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आता बघा मित्रांनो ग्रामीण पोलीस दलात मित्रांनो भरती दरम्यान आणखीन हा प्रकार घडलेला आहे आता ही संपूर्ण बातमी बातमी बघून घ्या ग्रामीण ग्रामीण दलात दलात मित्रांनो बघा पुण्याची भरती होण्यासाठी बनावट सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन प्रमाणपत्र सादर करून फसवणूक करण्यासाठी प्रयत्न केलेल्या उमेदवाराला मित्रांनो पोलिसांनी अटक केली आहे सचिन भीमराव वाघमोडे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणारे संपूर्ण जो ॲड्रेस आहे तो अॅड्रेस त्या भेद दिलेला आहे असे त्याचे नाव आहे आणि याबाबत मित्रांनो पोलीस उपनिस निरीक्षक विनायक दळस पाटील मित्रांनो यांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार मित्रांनो ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षक कार्यालयात आठ मे दोन हजार तेवीसपासून अर्ज आजपर्यंत मित्रांनो घडलेले तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो कधीपासून आठ मे दोन हजार तेवीसपासून आणि मित्रांनो तुमची एक्झाम जर तुम्ही बघितल्या कधी झाली तुम्हाला सर्वांना माहिती आहे ठीक आहे आता मित्रांनो सात तारखेला तुमची ठिकाणी एक्झाम झाली होती मग तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता की कसा हा प्रकार आणखीने सुरू आहे आता मित्रांनो सात मेला जो काय तुमचा पेपर फुटेला होता सीपी मुंबईचा तोही पेपर मित्रांनो फुटलेला होता उलाड़ जाले, है है आडिकीन, आडिकीन है, होता। आता त्यामध्ये कोट्याबद्दल प्रचार मित्र उलाढत झाले हे सांगण्यात आले आहे आणि मित्रांनो हे संपूर्ण कनेक्शन कशाशी निगडते मित्रांनो बीडशी म्हणजेच याचा अर्थ असे मित्रांनो जर तुम्ही बघितलं बीडमधील मोठ्या ठिकाणी रॅकेट या ठिकाणी सक्रिय आहे असं सांगण्यात आलेलं होतं आता बघा भरती प्रक्रियेत मैदानी व लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मित्रांनो गुणवत्ता यादीनुसार निवड केली होते निवड झालेल्या उमेदवारांना हजर करण्यापूर्वी भरती प्रक्रियेत मित्रांनो सादर केलेले कागदपत्र पडताळणीचे काम फिर्यादीकडे मित्रांनो होते दरम्यान तुम्ही जर बघितलं दरम्यान आरोपी उमेदवार वाघमोडे यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्राबाबत फिर्यादींना संशय आला होता त्यांनी त्याची बीड येथील मित्रांनो तहसील कार्यालयाकडून खातर जमा केली बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा या ठिकाणी मित्रांनो बीडचे या ह्या ठिकाणीही रॅकेट असू शकता त्यावेळी ह्या कार्यालयातून असे कोणतेही प्रमाणपत्र दिले नसल्याचं त्यांनी कळवले त्यावेळी वाघमोडे यांनी पीटीई प्रमाणपत्र बोगस नंतर मित्रांनो बनावट तयार करून बीड तहसीलदार यांच्या कार्यालयातून मित्रांनो दिल्याचं भासवून भरती प्रक्रिया देखील सादर केल्याचे मित्रांनो समोर आले त्यानुसार त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजेच मित्रांनो असा सुद्धा देखील प्रकार घडत आहे की बोगससाठी मित्रांनो प्रमाणपत्र सादर केलं जात आहे आणि जॉईनिंग मिळवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे आता बघा मित्रांनो हा ही प्रकार देखील धक्कादायक आहे असा प्रकार त्या देखील घडत आहे एकीकडे मित्रांनो सी पी जो काही पेपर झाला त्यामध्ये दोडकीने मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार झाला आहे हे दिसून येत आहे म्हणून मित्रांनो सरकारने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे जो काही योग्य निर्णय असेल दोडकीने घेतला पाहिजे अशी मागणी विद्यार्थी करत आहे खास करून मित्रांनो नव्याने परीक्षा घेतली पाहिजे ही मागणी विद्यार्थी जोर दरूर लागली आहे तर तुमचं काय मत आहे मित्रांनो पुन्हा देखील नव्याने परीक्षा घेतली पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्सन तुम्हाला नोंदवायचं आहे सर्वांनी त्यांचं मत नक्की नोंदवा कारण तुमचं एक मत खूप मोलाचं आहे सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला या चॅनलवरती सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब पूर्ण ठेवायचं आहे आणखी एक तुम्हाला महत्वाची सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती घेऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनी महत्त्वाचं अशी की विद्यार्थी मित्रांनो विजयपद पब्लिकेशन यांच्यातर्फे मित्रांनो एक पुस्तक मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे पोलीसवरती प्रश्नपत्रिका असंचं जर तुम्हाला हे पुस्तक मित्रांनो घ्यायचे असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही स्टोरवरती कोणत्याही दुकानावरती जा त्या ठिकाणी पुस्तकाचं नाव सांगा लेखकाचं नाव सांगा विजयपद पब्लिकेशन सांगा तुम्हाला इझिली हे पुस्तक मिळून जाईल या पुस्तकावरून तुम्ही देखील चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता कारण मित्रांनो ह्यामध्ये सर्व तुमच्या प्रश्नपत्रिका असेल प्लसमध्ये ज्या काही मित्रांनो तुमच्या आता पोलीसवरती चालले आहे त्या लेटेस्ट प्रश्नपत्रिकेचा सुद्धा मित्रांदेन समावेश या ठिकाणी करण्यात आला तुम्ही या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण सराव करू शकता चांगल्या प्रकारे ठिकाणी अभ्यास करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आणखी ठिकाणी पुस्तक लॉन्च करण्यात आलं मित्रांनो सचिन कुरंद सर लिखित पोलीस भरती मराठी व्याकरण यामध्ये मित्रांनो संपूर्ण तुमचं मराठी व्याकरण क्लिअर केलं आहे हेही पुस्तक मित्रांनो विजयपद पब्लिकेशन यांच्यातर्फे ठिकाणी लॉन्च करण्यात आलं आहे जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या स्टोअरवरती जा कोणत्याही दुकानावरती जा त्या ठिकाणी पुस्तकाचं नाव सांगा विजयपद पब्लिकेशन सांगा लेखकाचं नाव सांगा तुम्हाला इझिली हे पुस्तक मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता अभ्यास करू शकता मराठी व्याकरण जर तुम्हाला कोणताही क्वेश्चन आला कोणताही प्रश्न आला तर तुम्ही इझिली तो प्रश्न सॉल्व्ह करू शकता अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला संपूर्ण माहिती असेल तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये माहिती दिली आहे त्यावरही मित्रांनो तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ठिकाणी संपूर्ण माहिती बघितलेली आहे अपेक्षा कर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे व्हिडिओला शेअर करायचे आणि खास करून मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सर्वांनी आत्ताच खाललेल्या लॉकडेटमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून मित्रांनो कोणतीही नवीन अपडेट मिसणार नाही आहे पोलीस भरतीविषयी म्हणून तात्काळ सर्वांनी खालद लाल बटनमध्ये क्लिक करा ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मलफ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं होणार नाही आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सी बी मुंबईत टिकिनी पेपर नव्या नव्याने झाला पाहिजे की नाही यावर तुमचं काय मत आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्सनं नोंदवायचं आहे एकही विद्यार्थी कामाने सर्वांनी त्यांचं मत कमेंट बॉक्समधून नोंदवा कारण तुमचं एक मत हे खूप मोलाचं आहे म्हणून सर्वांनी नक्की त्यांचं मत कमेंट बॉक्सून नोंदवायचं आहे आणि ह्या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करायचं आहे पुढच्या पुढचोमध्ये अशाच प्रकारची तुम्ही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद